subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. अनंत सुतार देखील सर्वांच्या शुभेच्छांचा अगदी प्रेमाने स्वीकार करत होते. ऐरोलीच्या एकूण 20 ठिकाणी अनंत सुतार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनंत सुतार यांनी आपले मनोदय व्यक्त करताना ऐरोलीतील लोकांसाठी सीबीएसई शाळा आणि सर्व सुविधा देऊ असे आश्वासन दिले. आपण स्वतः सर्वजण साक्षीदार आहोत. ही 4 दिवस झाले आपण वाढदिवस साजरा करतोय आणि उद्या 1-2 तारखेला पण आहे, परवा 3 तारखेला पण सप्ताह होणार आहे. आज तर गेले 5 वाजल्यापासून बघताय
पायात ताकद नाही राहिली, चालायला आणि बोलायला सुद्धा ताकद नाही राहिली. लोकांनी अतिशय प्रेम दाखवल्याचं आज दिसलं. मी कधी कधी टेस्ट नाही केलं आणि लोक आपल्याला एवढं मानत असतील, परंतु आज अनेक ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला. लोकांची उपस्थिती बघितली, गावामध्ये मी माझ्या जन्मगावी गेलो, तिथं माझा जन्मगाव झाला, त्या गावामध्ये मी महिलांची संख्या बघितली असेल, 500 महिला होत्या, पुरुष होत्या. सेक्टर 2 सुद्धा हजारांची संख्या होती. नाक्यावर तर जल्लोष होता. सगळ्या ठिकाणी वाढदिवस हा जल्लोषप्रमाणे साजरा केला. लोकांचा विश्वास वाढलेला आहे. लोकांचा विश्वास यासाठी वाढलेला आहे की या शहरामध्ये जी चांगली माणसं नेतृत्व करतात, त्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढला आहे, याचा असं मला पूर्णपणे आता खात्री झालेली आहे. लोकांना वाटायला लागले का हे स्मार्ट शहर, जे आता शहर सुंदर बनले, हे स्मार्ट शहर बनले का असं सहज बनलेलं नाही, त्याला बनवणारे कोणतरी इंजिनियर डायरेक्टर प्रोफेसर आहेत. आता डायरेक्टर प्रोफेसर म्हणजे आदरणीय गणेश नाईक साहेब, याचे सहनिर्माता आहे आणि आमचे आम्ही त्याचे सर्व कलाकार आहोत आणि त्या पद्धतीने काम करतो. मी सुद्धा एका वॉर्डमध्ये गेली चार वेळा नगरची निवडून आलो आणि माझ्या नेतृत्वाखाली सुद्धा काही लोक निवडून आले. यावेळेस तर भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकदच संपूर्ण देशामध्ये आहे. कालच मोदी साहेबांचं मन की बात हा कार्यक्रम आपण बघितला, 8 देशाची प्रगती जगभरात कशी वाढली हे आपण पाहिलेलं आहे. गरिबांना मदत कशा प्रकारची मिळते, जसं डिझेल पेट्रोल वाढलं म्हणजे सगळं संपलं असेल तर भाग नाही. जीवनामध्ये डिझेल पेट्रोल हा एकच विषय राहत नाही, परंतु जीवनामध्ये मोदी साहेबांनी या देशाला एक शिस्त शिकवली आणि देशाला एका चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवलं. जगभरामध्ये आज मोदी आणि भारताचं नाव घेतलं जातं, त्याचं कारणच विकास, फक्त विकास. आणि विकासाचा ध्यास धरणारे नेते मंडळी ज्या ज्या देश राज्यात आहेत, ज्या ज्या शहरामध्ये आहेत, त्या शहराचा विकास होतो आणि त्या शहराचा ध्यास धरणारा नेतासुद्धा आपल्यामध्ये गणेश नाईक साहेबांच्या रूपानं आहे. तो त्या रूपानं या शहराला स्मार्ट शहर म्हणून नाव मिळालेलं आहे. या शहर देशात आपलं पहिला नंबर आहे, महाराष्ट्रात आपण पहिलेच आहोत. या शहरामध्ये काय कमी आहे? या शहरामध्ये आपलं स्वतःचं मोरबे धरण आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहेत, CBSE स्कूल आपण सुरू केलेले आहेत, उत्कृष्ट गार्डन आहेत. नागरिकांना, तरुणांना मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं काम आपण केलेलं आहे. नाही साहेब, अनेकांना उद्योगधंदे दिलेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही एक सर्वसाधारण नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करताना जनतेमधून जाऊन करण्याचा प्रयत्न करतो आणि ते किती आम्ही केलेलं आहे त्याची बँक बॅलन्स आज मला कळली. मी आज जेवढं कमवलं ते बँकेत गेल्यावर मला समजलं की आपली बँक मुदत वाढलेली आहे, व्याज वाढलेलं आहे आपलं, आणि ते वाढले याचा अर्थ अजून आता दोरांना काम करावं लागेल, कारण ते व्याज आपल्या लोकांनी दिलेलं आहे आणि ते व्याजासकट लोकांना देण्याकरता आम्ही आता कटिबद्ध झालो आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो माझा वाढदिवस या ऐरोलीला चांगले शुभ दिवस येतील असा माझा विश्वास आहे. आनंद सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जो जनसमुदाय जमला होता ते पाहता आनंद सुतार यांच्या प्रति लोकांचे असलेले प्रेम स्पष्ट दिसत होते. व्हिडिओ जर्नालिस्ट मुस्कान मकानदारसह प्रिया जोंचा रिपोर्ट, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.